थिंक आपलं आता नेक्स्ट या वीकमध्ये संपल बॅच, एक अजून 7-8 सेशन होतील हा वीक आणि मे बी नेक्स्ट वीक एज वेल. तर याच्यामध्ये रिसेंट टॉपिक आपण स्ट्रक्चर आणि युनियन पाहिलं होतं, बरोबर? स्ट्रक्चर, युनियन, त्याच्यानंतर त्याच्याआधी आपण पॉइंटर्स शिकत होतो, पॉइंटर, देन स्ट्रिंग, ओके, स्ट्रिंग प्रॉब्लेम्स. आणि एक मध्ये सेशन आपलं झालं होतं ऑन प्रॉब्लेम सॉल्विंग, की हाऊ टू इम्प्रूव्ह ऑन लॉजिक बिल्डिंग. ओके, तर याच्यामध्ये हे सगळे प्रोग्राम्स इम्पॉर्टंट आहेत. जेवढे कन्सेप्ट आपले आत्तापर्यंत झाले, कन्सेप्ट प्लस प्रोग्राम, तर ते सगळे प्रोग्राम्स आणि कन्सेप्ट कोडिंग थ्रू, कोडिंग वाईज सुद्धा आणि लॉजिक बिल्डिंग इम्प्रूव्ह करण्या वाईज सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस आपलं BCS कम्प्लीट होतं किंवा MCS कम्प्लीट होतं आणि ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला जातो. जरा मोठ्याने बोला, आवाज येत नाही. आवाज येत नाही, आवाज येत नाही. ओके, आता येतोय आवाज. हो सर. ओके ठीक आहे. तर मला काय सांगायचं होतं की ज्यावेळेस तुमचं BCS होतं, त्याच्यानंतर MCS होतं, तर याच्यानंतर तुम्ही जे इंटरव्ह्यूज वगैरे देणार असतात तर त्याच्यासाठी सी लँग्वेजचेच प्रोग्राम यूज होतात. आता आपण हे पाहिलं नाही, म्हणजे डेटा स्ट्रक्चर नावाचा एक कन्सेप्ट असतो, डेटा स्ट्रक्चर, ओके, विच इज सेपरेट टॉपिक, पण त्याच्यामध्ये पूर्ण सी लँग्वेज असतो. म्हणजेच आपण जे आता स्ट्रक्चर किंवा युनियन शिकतोय, तर स्ट्रक्चरमध्ये जसा स्ट्रक्चरचं नोड क्रिएट करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी डेटा स्ट्रक्चर मध्ये यूज होतात. म्हणजेच डेटा स्ट्रक्चर मध्ये मग डेटा स्ट्रक्चरची डेफिनेशन काय आहे, की द वे ऑफ अरेंजिंग द डेटा इन अ पर्टिक्युलर मॅनर. डेटा स्ट्रक्चरची डेफिनेशन काय, द वे ऑफ अरेंजिंग अ डेटा इन पर्टिक्युलर मॅनर. तर आणि डेटा स्ट्रक्चर ज्याला येतं, याला सी प्रोग्रामिंग, सगळं सी प्रोग्रामिंग म्हणजेच आपण सिलेबस पूर्ण बघितला. आता सी प्रोग्रामिंग चे सगळे कन्सेप्ट आणि सगळे प्रोग्राम ज्याला येतात, आणि डेटा स्ट्रक्चर पण ज्याला सगळे, तर त्याला कोडिंग इंटरव्ह्यूज फेस करायला अजिबात डिफिकल्टी जात नाही. काय, तर ज्यावेळेस आपण प्रिपेअर करतोय कशासाठी, इंटरव्ह्यू साठी किंवा एक्झाम साठी, तर याच्यामध्ये बेसिक पासनं स्टार्ट करायचं. बेसिक पासनं, जिथं म्हणजे कोर कन्सेप्ट जो असतो, कोर कन्सेप्ट पासनं चालू करायचं, आणि प्रत्येकाचे प्रोग्राम्स, त्याच्यानंतर असाइनमेंट्स, या सगळ्यात जेवढे जास्तीत जास्त तुम्ही करणार तेवढं तुम्ही परफेक्ट त्याच्यामध्ये होत जाणार. तर याच्यामध्ये माहिती नाही तुम्ही आता नोट्स वगैरे कशा काढताय, पण नोट्स वगैरे प्रिपेअर करतायत का सगळे, आणि कॉन्फिडन्स लेवल काही वाढती का तुमची, म्हणजे तुमचा फीडबॅक कसा आहे, की आता प्रोग्रामिंग वगैरे समजतंय आणि कॉन्फिडन्स वाढतोय, असाइनमेंट्स ट्राय आउट करताय, अनम्यूट करून बोललं तरी चालेल. मला चेक करायचंय तुम्ही प्रोग्रामिंग वगैरे आता कसं करताय सध्या, नाही का? हो सर, जमते थोडं थोडं. ओके, फुलचंद बोलत होता आता. बाकीच्यांचं काय, कसा आहे फीडबॅक? मनोज, अक्षय, गणेश, कावेरी, किशोर आणि शुभदा. आतापर्यंत जे सेशन्स, असाइनमेंट्स वगैरे झालेत, तर बाकीच्यांना कसं, कॉन्फिडन्स लेवल वाढती का तुमची प्रोग्रामिंग मध्ये? ओके, चॅट मध्ये बऱ्याच जणांनी टाकलंय, 2-3 जणांनी. ओके ठीक आहे. तर हे जे आहे असाइनमेंट्स वगैरे जास्तीत जास्त ट्राय आउट करा, आणि ज्या असाइनमेंट्स आपण दिल्या, आता मी आणखी एक असाइनमेंट्स तुम्हाला देणार आहे, जे आपण लास्ट टाइम बोललो होतो ना, की लॉजिक बिल्डिंग वरती. तर 4 टाइपचे प्रोग्राम्स आपण बघणार आहोत. एक म्हणजे बेसिक प्रोग्राम, त्याच्यानंतर प्रोग्राम्स ऑन पॅटर्न मॅचिंग, त्याच्यानंतर प्रोग्राम्स ऑन नंबर, आणि त्याच्यानंतर प्रोग्राम्स ऑन स्ट्रिंग. ओके, तर ह्याचे प्रत्येकाचे 25-25 असाइनमेंट्स ची PDF आपण शेअर करणार आहोत.
तर ही पीडीएफ मे बी तुम्हाला उद्या किंवा परवा भेटल. त्याच्यानुसार सगळ्यांनी असाइनमेंट्स करायच्यात आणि सगळे प्रोग्राम्स आपले झालेले आहेत. म्हणजे असं नाही की आपण नवीन प्रोग्राम त्याच्यामध्ये करतोय, पण हे 100 प्रोग्राम्स तुम्ही करायचे आणि प्रोग्राम्स केल्यानंतर हे सेव्ह पण असे ठेवायचेत. बरोबर, म्हणजे प्रत्येक असाइनमेंट नंबर आणि असाइनमेंट्स मध्ये वरती क्वेश्चन्स, त्याच्यानंतर त्याचा आन्सर, कमेंट वगैरे टाकून प्रॉपर. ओके, तर ह्या सगळ्या असाइनमेंट्स वगैरे ठेवायच्यात. तर हे झालं, हे फक्त मला शेअर करायचं होतं तुमच्याशी की प्रोग्राम्स वगैरे हे आपण नवीन पीडीएफ देणार आहोत ज्या सगळ्यांनी शेअर करायच्यात आणि प्रोग्रामिंगच्या डिटेल्स पण करायच्यात सगळ्यांनी. ओके, त्याच्यानंतर आय थिंक लेट मी शेअर दॅट पर्टिक्युलर डिरेक्टरी. प्रोग्राम ओके. तर ही जी असाइनमेंट पण दिली होती ना आपण, फर्स्ट असाइनमेंट, याच्यामध्ये 30 प्रोग्राम्स होते. तर ह्या याच्यामध्ये पण एकच जणांनी आतापर्यंत ट्राय आउट केले त्या असाइनमेंट. तर या असाइनमेंट सुद्धा करा, या पण खूप इंटरेस्टिंग आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे प्रोग्रामिंग जरी केलं तरी पण याच्यामधले सगळे प्रोग्राम्स आणि कन्सेप्ट तुमचे ऑटोमॅटिकली कव्हर होते. आणि बेसिक पास न करा, ज्याला अजिबात कोडिंग येत नाही ना, तर हॅलो हॅलो वर्डचा प्रोग्राम, त्याच्यानंतर प्रिंट्स मल्टिपल सेंटेन्स, ऍडिशन ऑफ टू प्रोग्राम, मल्टिप्लिकेशन, या पण 30 असाइनमेंट्स सगळ्यांनी ट्राय आउट करायचे. ओके, तर शेवटचे जे प्रोग्राम्स आहेत हे कशावरती आहेत, स्ट्रिंग वरती आहेत. ओके, एक स्ट्रिंग घ्यायची, त्याच्यानंतर त्याचा पर्टिक्युलर 3 जर आपण इनपुट दिलं फंक्शनला तर 3 नंबरचा कुठला वर्ड आहे त्या स्ट्रिंग मध्ये हे सर्च करायचं. तर हे सगळे प्रोग्राम्स आहेत. हा एक प्रोग्राम आज परत आपण घेऊयात की स्ट्रिंग दिल्यानंतर थर्ड लोकेशन्सचा जो पर्टिक्युलर इलिमेंट आहे तो कसा प्रिंट करायचा. ओके, तर हे सगळे प्रोग्राम्स ट्राय आउट करायचे. आधी स्ट्रक्चर अँड युनियन, स्ट्रक्चर अँड युनियन जे लास्ट 2-3 सेशन मध्ये झाले, इथं कुणाला प्रॉब्लेम आहे का? मी आज परत एकदा रिपीट करणार तर आहेच आहे, पण प्रॉब्लेम्स आहेत का कोणाला? स्ट्रक्चर युनियन मध्ये प्रॉब्लेम आहे का? ओके, तर एक क्वेश्चन विचारतो मी, बघूयात तुम्हाला येतोय का आन्सर देता. स्ट्रक्ट डेमो, एक स्ट्रक्चर डेमो आहे. इन ए प्लॉट बी आणि आर सी हे असं स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये साईज जर आपण प्रिंट केली तर याची साईज किती येईल? हे जर स्ट्रक्चर असेल तर याची साईज किती येईल? 13 सर. 13 कशी येईल? अजून पण कन्फ्युजन मध्ये आहेत का तुम्ही? 13 कशी येईल? याच्यासाठीच प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस किंवा हे ट्राय आउट करा जास्तीत जास्त. 9, 12. ओके, तर आन्सर याच 12 येईल.
आणि ते पण डिपेंड ऑन कंपाइलर असेल, तुमचा आन्सर 9 पण येऊ शकतं जर पॅडिंग यूज नाही झाला तर. पॅडिंग नावाचा कन्सेप्ट आपण पाहिला होता इथं, 4 + 4 + 1 हे असं होत आहे आणि 3 पॅरामीटर्स पॅडिंग मध्ये जात. आता आणखी एक क्वेश्चन विचारतो, जर पॅडिंग अवॉइड करायचे म्हणजे ऑलवेज 9 पाहिजे. हा क्वेश्चन विचारा, कोणाला क्वेश्चन? सॉरी सर, मी फ्लोटची 8 धरली होती म्हणून तसं धरलं, डबल लक्षात आलं माझ्या. तर फ्लोट जे आहे त्याला 4च भेटते, 8 कशाला भेटते? 8 भेटल. ओके, तर इथं आणखी एक क्वेश्चन मला विचारायचा होता जे लास्ट लेक्चरला होते तर त्यांना सांगता येईल. इथं जर आपल्याला पॅडिंग अवॉइड करायचंय तर कुठला कन्सेप्ट आपण युज करू शकतो? म्हणजे ओके, हॅश प्रॅग्मा पॅक 1. तर याचे प्रोग्राम गेलाय का ट्राय तुम्ही, हॅश प्रॅग्मा पॅक? ओके, तर त्याच्यामध्ये मग किती आली होती मेमरी हॅश प्रॅग्मा? एक्झॅक्ट येते काय असेल ते. ओके ओके, तर आणखी एक दुसरा क्वेश्चन होता आज. ठीक आहे, क्वेश्चन विचारून बघूया तुम्ही काय करता. पुढे जाण्यात जास्त अर्थ नाही आहे. आणखी एक क्वेश्चन आहे, फॉर एक्झाम्पल इथं जर आपण स्ट्रक्चर घेतला आणि इंट ए इक्वल टू इंट ए आणि इथं जर मी असं घेतलं, या कन्सेप्टला काय म्हणतात? स्ट्रक्चर मध्ये असं चालतं का, या कन्सेप्टला काय म्हणतो? आणि अशाच टाईपचे एक्झाम्पल्स तुमच्या एक्झाम मध्ये पण आले होते, म्हणजे फर्स्ट इयरचे मुलं होते ना, सिंपल सिंपल एक्झाम्पल होते ते, मी सगळे फॉरवर्ड पण केलेत आपल्या ग्रुपवर. आणि हे ज्या वेळेस तुम्ही स्टडी करतात ना, तर एक म्हणजे बेटर वे ऑफ लर्निंग सांगतो की ज्या ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात, छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात, तर तिथे काय करायचंय ना की कुठला पण, फॉर एक्झाम्पल साईज, इंटीजरची साईज किंवा साईज ऑफ ऑपरेटर, तर हे इंटरनली डिस्कस करत चाला तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये. विचारायचं, जेवढं तुम्ही विचारणार तेवढं तुम्ही परफेक्ट होत चालणार, बरोबर? तर कम्युनिकेट करत चालायचं, शिकवत चालायचं दुसऱ्याला, त्याने इनडायरेक्टली तुमचाच फायदा होत असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमचा मित्र किंवा कोणी पण तुमचं फ्रेंड सर्कल असं, सिंटॅक्स लिहायचा, कधी कधी असं सेमिकोलन द्यायचंच नाही, विचारायचं की याचं आउटपुट किती येईल, तर त्या केसमध्ये कंपाईल टाईम एरर आलं पाहिजे कारण तो डेटा टाईप आहे आणि शेवटी त्याला सेमिकोलन लागतोच. तर तसं मला हे कोण सांगू शकते की या कन्सेप्टला काय म्हणतात? ओके, एक जणाचा आन्सर आलाय बिटफील्ड, बाकीच्यांनी अभ्यास केला नाही, म्हणजे लास्ट टाइमला तुम्ही फक्त अवेलेबल आहात पण त्याच्यानंतर जर तुम्ही ते केलं नाही घरी जाऊन प्रोग्राम किंवा लेक्चर्स रिपीट केलं नाही, नोटबुक पाहिली नाही, तर तो प्रॉब्लेम होईल. त्याच्यासाठी रिफ्रेश पण होणं गरजेचं असतं कंटिन्युअस. पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला तो कन्सेप्ट लर्न करायला म्हणजे 2-3 तास लागू शकतात, पण पुढच्या वेळेस जर तुम्ही ते रिफ्रेश केलं तर 5 मिनिटांमध्ये पण तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर कंटिन्युअस रिफ्रेश, कंटिन्युअस लर्निंग, कंटिन्युअस डिस्कशन्स हे रिक्वायर्ड आहे. आणि जो बेटर वे ऑफ लर्निंग सांगितला की जास्तीत जास्त डिस्कशन्स करत चला, इनडायरेक्टली त्याचा फायदा तुम्हालाच होतो. तर ह्या कन्सेप्टला काय म्हणतात? बिटफील्ड. आणि बिटफील्ड काय युज करतात? फॉर एक्झाम्पल इंटीजर आहे तर आपल्या आपला जो नंबर आहे तो कधी 10 वर जाणारच नाहीये. स्ट्रक्चर मध्ये जो आपण इनिशियलाइज करतो ना, स्ट्रक्चर मध्ये इनिशियलाइज कसं करतात व्हेरिएबल, फॉर एक्झाम्पल हा इंटीजर ए आणि याच्यामध्ये मला व्हॅल्यू टाकायची या स्ट्रक्चरच्या, त्याच्यामध्ये व्हॅल्यू कशी टाकणार आपण? सिंटॅक्स सांगू शकतोय कोणी स्ट्रक्चर मध्ये व्हॅल्यू कशी ऍड करायची? ऑब्जेक्ट क्रिएट करून डॉट ने टाकतो.
कसं ऑब्जेक्ट क्रिएट करायचं सिंटॅक्स चॅट मध्ये सांगा बर. ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आणि इनिशियलाइज कसं करायचं चॅट मध्ये आन्सर द्यायचं ट्राय करा आणि सगळ्यांनी ट्राय करा. म्हणजे असं काही नाही की एक दोन जणांनीच आन्सर दिलं पाहिजे. MOBJ1 ओके त्याच्यानंतर ए मध्ये व्हॅल्यू टाकायची त्याची लाईन कशी येईल. ओबीजे इन चुकलं तरी पण अजून पण बरोबर नाही. बाकीच्यांनी पण ट्राय करा अनम्यूट करून बोलत चला. चुकलं तर चुकलं इथं काही शिक्षा नाही कोणाला. ओके तर स्ट्रक्ट मध्ये आपण ऑब्जेक्ट कसं क्रिएट करतोय क्रिएट मी सांगतोय. स्ट्रक्ट डेमो त्यातला स्ट्रक्चरचं नाव आणि त्याच ऑब्जेक्ट DOPJ. आपण याला काय म्हणतो ऑब्जेक्ट क्रिएशन हे लास्ट टाइमच झालंय आपलं. हे तुम्हाला का आठवत नाही तर असाइनमेंट तुम्ही केली नाही. ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट क्रिएशन याला काय म्हणतो ऑब्जेक्ट क्रिएशन. ओके आता हे जे ऑब्जेक्ट क्रिएट केलं याला मेमरी अलोकेट होते आणि ही जी मेमरी अलोकेट होती ती आपण साईज ऑफने पण बघू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे माझा इनिशियलाइज कसं करायचं. तर इनिशियलाइज व्हॅल्यू करताना किंवा ऍक्सेस करताना दोन वे असतात ऍक्सेस स्ट्रक्चर एलिमेंट ऍक्सेस स्ट्रक्चर एलिमेंट याच्यामध्ये दोन वे असतात. पहिला वे कुठला आहे पहिला वे कुठला आहे डायरेक्ट ऍक्सेसिंग आणि दुसरा वे कुठला आहे इनडायरेक्ट ऍक्सेसिंग. डायरेक्ट ऍक्सेसिंग मध्ये डॉट ऑपरेटर यूज होत. कुठला ऑपरेटर यूज होता डॉट ऑपरेटर. आणि इनडायरेक्ट ऍक्सेसिंग मध्ये एरो ऑपरेटर यूज होत बाय युझिंग पॉइंटर बाय युझिंग पॉइंटर. ओके हे क्लिअर आहे सगळ्यांना डायरेक्ट ऍक्सेसिंग आणि इनडायरेक्ट ऍक्सेसिंग. तर त्याचे एक्झाम्पल्स पण आपण त्या दिवशी पाहिले होते. म्हणजे डायरेक्ट ऍक्सेसिंग आहे तर डायरेक्ट ऍक्सेसिंग साठी डॉट ऑपरेटर कसं यूज करायचं तर DOBJ डॉट ए असं म्हणले तुम्ही तर त्याच्यानंतर तुम्ही व्हॅल्यू इनिशियलाइज करू शकता. व्हॅल्यू इनिशियलाइज करू शकता याला काय म्हणतात डायरेक्ट ऍक्सेसिंग अँड डायरेक्ट ऍक्सेसिंग अँड इनिशियलायझेशन. हा सिंटॅक्स जो आहे म्हणजे हा झोपेत पण आला पाहिजे तेवढं परफेक्शन पाहिजे. कुठं पण याचं सिंटॅक्टिकली क्वेश्चन एखाद्याने क्वेश्चन विचारला तर आपल्याला तो पटकन सांगता आला पाहिजे. ओके क्लिअर आहे. ओके DOBJ ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं. तर या तीन म्हणजे त्या दिवशी आपण 5 ते 6 असाइनमेंट सांगितले होते तेवढ्या जरी असाइनमेंट तुम्ही केले तर स्ट्रक्चर आणि युनियन तुमचं क्लिअर होणार आहे. त्याच्यात त्याच्यामध्ये मग मल्टिपल गोष्टी कुठल्या लक्षात ठेवायच्या की स्ट्रक्चर कसं असतंय बीट फील्ड म्हणजे काय बीट फील्डचा यूज काय त्याच्यानंतर व्हेरिएबल कसा ऍक्सेस करायचा ऍक्सेस करायच्या मल्टिपल वेज कुठल्या कुठल्या एक डायरेक्ट ऍक्सेसिंग एक इनडायरेक्ट ऍक्सेस. ओके आता बीट फील्ड काय यूज करतात रे बीट फील्ड हा कन्सेप्ट युजच का करायचा कोणी सांगू शकते. बीट फील्ड हा कन्सेप्ट युज का करायचा आणि हे असं काय नसतं म्हणजे प्रोग्रामॅटिकली आपण बऱ्याचदा असं म्हणतो की काही मुलं काय करतात की एक्झाम्सला इंग्लिश मध्ये डेफिनेशन पास करतात पाठ करतात स्ट्रक्चर म्हणजे काय किंवा डेटा टाईप म्हणजे काय फंक्शन म्हणजे काय पॉइंटर म्हणजे काय. हे असं काय नाही की तुम्ही इंग्लिश मधली डेफिनेशन जशी तशी पाठ केली पण बऱ्याचदा ती इंटरनली समजलेली नसते. म्हणजे पॉइंटर काय हे डिटेलमध्ये समजलेलं नसतं
तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नेटिव्ह लँग्वेज मराठीमध्ये जरी अंडरस्टँड केलं आणि तशा नोट्स काढल्या तरी ओके आहे. तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. तुमचा कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होणं महत्वाचं आहे. ओके, हे समजलं डायरेक्ट ऍक्सेसिंग इनडायरेक्ट ऍक्सेसिंग आणि डॉट ऑपरेटर कसं यूज करायचं. माझा क्वेश्चन काय होता, बिट फील्ड हा कन्सेप्ट का यूज करायचा स्ट्रक्चर मध्ये, बिट फील्ड हा कन्सेप्ट का यूज करायचा. एक जणांनी आन्सर दिलाय टू अवॉइड अननेसेसरी मेमरी युसेज. बरोबर, टू अवॉइड अननेसेसरी मेमरी युसेज. आणि हे कसं, तर आपल्याला ज्यावेळेस इंटीजर घेतो, ज्यावेळेस आपण कुठला पण इंटीजर घेतो याला मेमरी मध्ये किती बिट्स भेटतात रे, बिट्स म्हणतोय मी, बाईट पण नाही बिट्स म्हणतो. इंटीजरला किती बिट्स भेटतात मेमरी मध्ये, इंटीजरला किती बिट्स भेटतात मेमरी मध्ये. मेमरी म्हणजे रॅम. प्रोग्राम इज ऑलवेज रनिंग ऑन रॅम, नॉट ऑन हार्ड डिस्क. 32. बरोबर, तर एका बाईट, एका बाईटचे 8 बिट्स असतात. तर इथं इंटीजरला तुम्हाला किती बिट्स भेटणार आहे, 32 बिट्स. ओके, हे जे 32 बिट्स आहेत ह्याची ऍक्च्युअली गरज असते का आपल्याला. प्रत्येक इंटीजरची काहीतरी रेंज असते, बरोबर, आणि त्या रेंज मध्ये पण काही मॉडिफिकेशन वगैरे करायचे असते. तर आपण कुठला कन्सेप्ट युज करतो, जर आपल्याला सगळे पॉझिटिव्ह पाहिजेत किंवा सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजेत, निगेटिव्ह व्हॅल्यू पाहिजेच नाही, तर आपण कुठला कन्सेप्ट युज करू शकतो. हा पण इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, ज्याला सी लँग्वेज पूर्ण बी सिक्स वगैरे आता थोडं विज्युअलाइज होतंय तेच सांगू शकतात या असल्या गोष्टी. मला फक्त पॉझिटिव्ह नंबर स्टोअर करायचे. तर कुठला कन्सेप्ट आपण सी लँग्वेज मधला युज करतो, बेसिक आहे, खूप अवघड नाही, बेसिक. सगळ्यात सुरुवातीच्या लेक्चर्सलाच आपण ते पाहिले, सुरुवातीच्या 2-3 लेक्चर मध्येच. साइन अनसाइन सर. बरोबर, साइन अँड अनसाइन. तर साइन अनसाइन जे आहे तर त्याच्या त्या कन्सेप्टला काय म्हणतात, त्या कन्सेप्टला काय म्हणतात, साइन अनसाइन, शॉर्ट लॉन्ग, हे तर त्याच्यामधले सब पार्ट झाले, त्या कन्सेप्टला काय म्हणतात. काय म्हणतात त्या कन्सेप्टला, टाईप मॉडिफायर्स, डेटा टाईपला मॉडिफाय करणाऱ्या वर्ड्स कीवर्ड्सला आपण काय म्हणतो, टाईप मॉडिफायर्स, टाईप मॉडिफायर्स. ओके, आणि हे कुठले कुठले असतात मॉडिफायर्स, साइन अनसाइन, त्याच्यानंतर शॉर्ट अँड लॉन्ग. ओके, हे जे आहे म्हणजे हे जे आहे तुम्ही जर स्टडी करत नसाल आणि नोट्स प्रिपेअर करत नसाल तर हे तुम्हाला विज्युअलाइज होणार नाही. आणि याचं इम्पॉर्टन्स खूप आहे, मी परत सांगतोय, याचा इम्पॉर्टन्स खूप आहे. तुम्ही सगळे सेशन्स नीट करून जर नीट नोट्स काढल्या तर तुम्ही इंटरव्ह्यू देणाऱ्या मुलाच्या इक्विव्हॅलंट असू शकता. सी लँग्वेजचा जो कोर्स आपला 3 महिने झालाय याच्यामध्ये तुम्ही जर नीट स्टडी केला आणि सगळ्या सेशन्स मधून नीट एक्झाम्पल्स देऊन प्रॉपर प्रोग्राम्स केले तर तुम्ही इक्विव्हॅलंट तुमचं नॉलेज असू शकतं, विच इज स्टुडंट ऑफ एमसीएस किंवा एमसीए. बरोबर, तर आणि हे कंटिन्युअस आहे, म्हणजे असं काय नाही की एवढं सी लँग्वेज, सी लँग्वेज खूप मोठं आहे, पण त्याच्यात परफेक्शन आणण्यासाठी तुम्हाला त्याचा स्टडी तसा करायला लागणार. फक्त कन्सेप्ट करून उपयोग आहे का, नाही, प्रोग्राम पण पाहिजे. प्रोग्राम झाल्यानंतरच तुम्ही परफेक्ट कोडर बनवू शकता. ओके, तर हे होतं मॉडिफायर्स. आणि जे आन्सर सांगितलंय आता की बीट फील्ड काय युज करायचंय, टू अवॉइड अननेसेसरी मेमरी युसेज. तर आता आपण ज्यावेळेस बीट फील्ड युज करत नाही, बीट फील्ड युज करत नाही त्यावेळेस या पर्टिक्युलर स्ट्रक्चरचं जर आपण ऑब्जेक्ट बनवलं तर त्याला मेमरी किती अलोकेट होईल, 4 बाईट, 4 बाईट म्हणजेच 32 बिट्स.
पण याच्यामध्ये जर आपण नॉर्मल छोटी व्हॅल्यू स्टोअर करतोय, 10 स्टोअर करतोय किंवा 7 स्टोअर करतोय किंवा 2 स्टोअर करतोय, याच्यासाठी आपल्याला बिट्स किती लागतात? लेस दॅन 4 बिट्स, म्हणजे फक्त 4 बिट मध्येच आपण एवढी व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. 4 बिट मध्ये सुद्धा खूप मोठी व्हॅल्यू बसते, म्हणजे 1000 अशी व्हॅल्यू बसू शकते, बरोबर. आणि त्याच्यासाठी मग ते बायनरी टू डेसिमल कन्वर्जन हे सुद्धा तिथे शिकायला लागतं. बायनरी टू डेसिमल कन्वर्जन, डेसिमल टू बायनरी कन्वर्जन, हजार हा नंबर बायनरी मध्ये कसा जातो किंवा 100 हा नंबर बायनरी मध्ये कसा जातो. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला ते डेसिमल टू बायनरी कन्वर्जन करायला लागतं. आणि प्रोग्रामॅटिकली पण ते पॉसिबल आहे की प्रोग्रामॅटिकली पण तुम्ही बायनरी मध्ये कन्वर्ट करू शकता. ओके, आता इथं जर तुम्हाला छोटीच व्हॅल्यू स्टोअर करायची ऑलवेज, तर आपण काय करू शकतो, घेतानाच सांगू शकतो की मला बिट्स देतानाच 4 बिट दे, त्याच्यापेक्षा जास्त बिट देऊच नको, त्याच्यापेक्षा जास्त बिट देऊच नको, बरोबर. तर हे आपण अननेसेसरी मेमरी पार्ट जो आहे तो आपण इथे अवॉइड करू शकतो. अननेसेसरी मेमरी पार्ट अवॉइड करू शकतो, त्याच्यासाठी बिट फील्ड नावाचा कन्सेप्ट युज केला. तर बिट फील्ड कुठला पण कन्सेप्ट प्रोग्रामॅटिकली जर तिथं आला की क्वेश्चन्स आला की फंक्शन किंवा पॉइंटर किंवा अरे, तर त्याच्या आधी विचार करायचा की हा पर्टिक्युलर कन्सेप्ट का आला असेल, हा पर्टिक्युलर कन्सेप्ट का आला, तर काहीतरी त्याचा ड्रॉबॅक होता म्हणून त्यांनी ऍडिशनल बेनिफिट्स देणारे कन्सेप्ट काढले, बरोबर. प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये काहीतरी नव्हतं जे डिराइव्ड डेटा टाइप मध्ये आहे, जे डिराइव्ड डेटा टाइप आणि प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये पण नव्हतं म्हणून स्ट्रक्चर आलं, म्हणून युजर डिफाइंड डेटा टाइप आलं. स्टॅटिक मेमरी लोकेशन मध्ये काहीतरी स्टॅटिक मेमरी जे आपण क्रिएट करत होतो नॉर्मल मेमरी क्रिएशन त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होते म्हणून डायनॅमिक मेमरी अलोकेशन आलं, बरोबर. तर प्रत्येक कन्सेप्टला काहीतरी क्वेश्चन त्याच्यामध्ये आहे. तर बिट फील्डचा युसेज समजलाय सगळ्यांना, बिट फील्ड म्हणजे काय आणि बिट फील्ड कसा दिसतो, कसा दिसतो तर इथं कोलन त्याच्यावरती आपण देत असतो. आणि अजून एक याच्यामध्ये पण बिट फील्ड देताना जर इंटीजरची साईज 32 आहे, इंटीजरची साईज 32 आहे आणि इथं जर मी 33 असं देतोय तर काय होईल रे? हा पण इंटरव्ह्यूचा क्वेश्चन किंवा तुम्हाला जनरल एप्टिट्यूड नावाचा कन्सेप्ट असतो इंटरव्ह्यूच्या आधी, त्याच्यामध्ये असे एप्टिट्यूडला क्वेश्चन असतात, प्रोग्रामॅटिकल क्वेश्चन सुद्धा ज्याच्यात ऑप्शन्स दिले जातात 1, 2, 3, 4 आणि त्या ऑप्शन मध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं असतं. तर हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम स्टेटमेंट तुमच्या समोर आहे, फॉर एक्झाम्पल बिट फील्ड विथ इंटीजर विथ 33, तर काय होईल? आणि हे ट्राय करायचंय, म्हणजे ट्राय तर केलं पाहिजे प्रोग्रामॅटिकली. आणि हे आपलं झालंय पण लास्ट सेकंड 2 सेशन मध्ये हे आपलं झालं होतं, पण त्या सेशन मध्ये भरपूर नवीन टॉपिक्स झाले होते. समजलंय का क्वेश्चन? इथं काय येईल, हा प्रोग्राम रन होईल, एरर येईल, काय वाटतंय तुम्हाला? जेवढं आतापर्यंत समजलंय त्याच्यावरून काय वाटत? बिट फील्ड वरती इंटीजर वरती जर आपण 32 साईज आहे इंटीजरच्या आणि इथं जर 33 दिलं तर काय होईल? इथं काय होणार आहे? एरर येणार. इथं काय होणार आहे? एरर येणार. 32 आत मधलाच नंबर आपण इथं देऊ शकतो, 32 आत मधलाच नंबर इथं आपण देऊ शकतो. तर हे पण खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे बिट फील्ड. आणि बिट फील्ड हे बीट वर काम करत, किती नंबर ऑफ बीट्स तुम्ही त्याच्यामध्ये युज करतात त्याच्यावरती तो काम करतो. ओके, तर तो होता बिट फील्ड. तर हे जे छोटे छोटे कन्सेप्ट आणि प्रॉब्लेम स्टेटमेंट असतात, तर इथं हे ट्राय आउट करा. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त ट्राय आउट करणार तेवढं तुमचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये बिल्ट. आणि खूप मोठा आहे की असं काही नाही, खूप मोठा प्रोग्राम आहे आणि खूप मोठं काहीतरी याच्यामध्ये होतंय असं पण काही नाही. ओके, तर छोट्या छोट्या असाइनमेंट्सवरनच प्रोग्राम शिकायचा आहे. एक एक लाईन मध्ये पण शिकण्यासारख्या खूप कन्सेप्ट असतात.
एका एका सिंगल सिंगल लाईन वरती फोकस करायचं, खूप मोठा प्रोग्राम टाइप करायचंच नाही. ओके, त्याच्यानंतर स्ट्रक्चर जसं असतं तसंच कुठला कन्सेप्ट आहे दुसरा एक युनियन. आणि स्ट्रक्चर मध्ये ऍट अ टाइम ऑल डेटा मेंबर्स वी कॅन ऍक्सेस, कारण त्याला सगळ्यांना मेमरी भेटलेली. तर युनियन नावाचा दुसरा एक कन्सेप्ट आहे. युनियन मध्ये पण आपण व्हेरिएबल्स ठेवू शकतो. याच्यामध्ये जर डबल नावाचा पण एक कन्सेप्ट, डबल नावाचं व्हेरिएबल त्याच्यामध्ये यूज केलाय. याची जर साईज केली आपण, म्हणजे याचा ऑब्जेक्ट क्रिएट केलं युनियनचं, जसं स्ट्रक्चरचं ऑब्जेक्ट क्रिएट करत होतो तसंच युनियनचं पण ऑब्जेक्ट क्रिएट केलं, तर याची साईज किती येईल आता? याची साईज किती येईल? 8 येईल. काय येईल 8? व्हाय युनियन साईज इज 8 हिअर, असा क्रॉस क्वेश्चन पण येऊ शकतो तुम्हाला. आन्सर दिलाय पण 8च का? तर युनियन मध्ये 8 साईज काय येते, तर ऑलवेज तो काय करतो, मॅक्स डेटा मेंबरची साईज बघतो, म्हणजे इंटीजरची साईज किती येते, 4. मॅक्स डेटा मेंबर दुसरा कुठला आहे, डबल, तर डबलची साईज किती, 8, म्हणून इथं तुम्हाला साईज भेटेल. आता ह्या मेमरी मध्ये तुम्ही इंटीजर पण टाकू शकता आणि डबल पण टाकू शकता, पण ऍट अ टाइम वी कॅन ऍक्सेस ओनली वन इलेमेंट इन युनियन. ऍट अ टाइम वी कॅन ऍक्सेस ओनली वन इलेमेंट इन युनियन. ओके, तर हे युनियन आणि स्ट्रक्चरचा डिफरन्स आहे. पण याच्यासाठी असाइनमेंट जास्तीत जास्त ट्राय करा. आणि हा जो आपला प्रोग्राम आहे 500 लाईनचा, तर या सगळ्या गोष्टी इथं ट्राय आउट करा. जसं डायरेक्ट ऍक्सेसिंग होतं तसं इनडायरेक्ट ऍक्सेसिंग पण होतं. आणि इनडायरेक्ट ऍक्सेसिंग साठी काय करायला लागतं, स्ट्रक्चरचा ऑब्जेक्ट क्रिएट तर करायलाच लागतो, एक पॉइंटर पण क्रिएट करायला लागतो, पॉइंटरला ऑब्जेक्टचा ऍड्रेस असाइन करायला लागतो, आणि पॉइंटर थ्रू व्हेरिएबल यू कॅन ऍक्सेस बाय युझिंग ऍरे, बाय युझिंग ऍरो ऑब्जेक्ट. जसं डॉट असतं तसं इथं काय, ऍरो, ऍरो ऑपरेटर युज करून तुम्ही इनडायरेक्ट ऍक्सेसिंग थ्रू बाय युझिंग पॉइंटर स्ट्रक्चरचं व्हेरिएबल ऍक्सेस करू शकता. दोन वे आहेत, एक डायरेक्ट ऍक्सेसिंग, एक इनडायरेक्ट ऍक्सेसिंग. ओके, हा प्रोग्राम्स जो आहे हा स्टेप बाय स्टेप करा, म्हणजे याच्यामध्ये खूप मोठं कंटेंट आहे. हे पूर्ण लर्न करायला तुमचे 2 दिवस जातील, पण कसं लर्न करून घ्या त्याला, की स्ट्रक्चर डिफाईन केला, त्याचा ऑब्जेक्ट डिफाईन केला, त्याचा ऑब्जेक्ट झाल्यावर त्याला ऍक्सेस केलं. स्ट्रक्चर मध्ये फक्त प्रिमिटिव्ह डेटा टाईप चालतात का, नाही, सगळ्या टाईप डेटा टाईप तुम्ही ठेवू शकता. नेस्टेड स्ट्रक्चर पण असतं, स्ट्रक्चरच्या स्ट्रक्चर पण असतं. तर त्या सगळ्या असाइनमेंट या प्रोग्राम मध्ये आहेत, त्या ट्राय आउट करायच्या. ओके, स्ट्रक्चरचा इनिशियलाइज करताना जसं आपण ऍरेला इनिशियलाइज करतो तसं स्ट्रक्चर मध्ये पण इनिशियलायझेशन चालतं. ओके, त्याला मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट म्हणतात. हा जो कन्सेप्ट आहे ना की एका लाईन मध्येच इनिशियलाइज करतो, त्याला काय म्हणतात, मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट. कन्सेप्टला पण नाव असत, जसं याला ऑब्जेक्ट क्रिएशन म्हणतो, हे जे आहे मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट. ओके, ह्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत, म्हणजे नोट्स वगैरे तशा प्रिपेअर करा आणि तशा असाइनमेंट सगळ्यांनी करायचं. ओके, तर नेक्स्ट सेशन्स मध्ये आपले जवळपास प्रोग्रामिंग असाइनमेंट होतील. आता एक इनम नावाचा टॉपिक राहिला, इनम जो युजर डिफाइन डेटा टाइप मध्ये येतो, जसं स्ट्रक्चर युनियन असतं तसं एक इनम म्हणून पण असतं. इनम पण आपण डिक्लेअर करू शकतो, इनमला ऍक्सेस करू शकतो. आणि स्ट्रक्चरची असाइनमेंट आहे, म्हणजे एकदा बेसिक स्ट्रक्चरचे प्रोग्राम केले तर काय करायचं ना, स्टुडंट्सचं एक स्ट्रक्चर बनवायचं, स्टुडंटचं एक स्ट्रक्चर बनवायचं. ही असाइनमेंट सगळ्यांनी ट्राय आउट करा. त्याच्यामध्ये मला काय पाहिजे, रोल नेम नंबर पाहिजे, स्टुडंटचा रोल नंबर
हा प्रोग्राम मी करत नाही, इथं हे तुम्हाला सांगतोय असाइनमेंट करायला, आणि स्टुडंटचं नेम पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यात 10 कॅरेक्टर द्या. पण मला इथे ना 5 स्टुडंट्सचा डेटा पाहिजे, 5 स्टुडंट्स डिटेल. आणि हा प्रोग्राम पण कसा पाहिजे की युजर कडून इनपुट घ्यायचं प्रत्येक ऑब्जेक्टला, प्रत्येक एंटर द स्टुडंट नंबर, एंटर स्टुडंट नेम, एंटर स्टुडंट नंबर, एंटर स्टुडंट नेम बाय युझिंग स्कॅनएफ. आणि तसा स्ट्रक्चरचा अरे बनवून, स्ट्रक्चरचा अरे बनवून या स्टुडंट इन्फॉर्मेशन स्टोअर करायची, म्हणजे 5 स्टुडंट्सचं नंबर, 5 स्टुडंट्सचं नेम. ही असाइनमेंट सगळ्यांनी ट्राय करायची, 5 स्टुडंट डिटेल्स. ओके, याच्यासाठी बेसिक स्ट्रक्चर येणं गरजेचं आहे. आधी स्ट्रक्चरचं ऑब्जेक्ट क्रिएट करून ऍक्सेस कसं करायचं, एका स्टुडंटचं तर आता तुम्ही करू शकता लगेच, एका स्टुडंटचं लगेच येईल की ऑब्जेक्ट क्रिएट करा. एका स्टुडंटचं कसं करायचंय, स्टुडंट यस वन, एका स्टुडंटचं करायचं तर असं यस वन डॉट रोल नंबर इक्वल टू 1, आणि यस वन डॉट रोल नेम इक्वल टू स्टुडंट 1. ओके, रोल नेम नाही फक्त नेम. एका स्टुडंटचं करायचं असेल तर असं, आणि जर तुम्हाला परत दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे तर तुम्ही यश टू क्रिएट करून त्याला करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल इट्स 2 आणि याला 2, चालेल. तर असं तुम्ही 5 ऑब्जेक्ट बनवू शकता. पण याला पण डायनॅमिक प्रोग्रामिंग, म्हणजे युजर कडून इनपुट घ्यायचं किंवा स्ट्रक्चर स्टुडंटचा हा अरे इथं ऑब्जेक्टचा अरे क्रिएट करायचा, तर ते पण तुम्ही करू शकता. You can create object of array of object for structure. Structure चा object चा array पण create करू शकता. आणि प्रत्येक object मध्ये मग तुम्ही initialize तसं करू शकता. इथं by using scanf and printf, scanf through input घ्या user कडून, नाही का, प्रत्येक वेळेस लूप मध्ये फिरवायला 5 वेळा, आणि प्रत्येक वेळेस इनपुट घ्या युजर कडून, आणि तसं नंतर मग परत दुसऱ्या लूप मध्ये याचं प्रिंट पण करा, प्रत्येक ऑब्जेक्टच्या व्हॅल्यू प्रिंट पण करायच्या लूप मध्ये. ही असाइनमेंट घ्यायची सगळ्यांनी. ओके, तर ही ट्राय करा, याच्या मध्ये एरर येऊ द्या. आणि ही आपण इथं पण प्रोग्रामॅटिकली आपण तर घेणारच आहे, पण तुमच्याकडून पाहिजे मला, नाही का, कारण ही असाइनमेंट करायला बेसिक नॉलेज काय लागणार आहे, फॉर लूप तुम्हाला माहित पाहिजे, दुसरा स्कॅनएप माहित पाहिजे, आणि बेसिक स्ट्रक्चर माहित पाहिजे. बेसिक स्ट्रक्चर जे आपलं झालं, या 3 गोष्टी जर माहीत असतील तर तुम्ही ही असाइनमेंट करू शकता. म्हणजेच काय, स्टुडंटचं टेबल आपल्याला प्रिंट करायचं, याच्यामध्ये एवढंच डिटेल आहे का, नाही, अजून पण घेऊ शकता. कॅरेक्टर स्टुडंट सिटी, ती सिटी पण टाकायचं. अजून त्याच अजून काय डिटेल्स पाहिजे की त्याचे टोटल मार्क्स पाहिजेत, तर मार्क्स साठी काय येईल, मार्क्स, इंट मार्क्स, इंटीजर मध्ये घ्या किंवा फ्लोट मध्ये घ्या किंवा पर्सेंटेज नावाचा कॉलम घ्या, एक पर्सेंटेज पर्सेंटेज, आणि इथं पर्सेंटेज कशात असतात तर फ्लोट मध्ये असतात. या 4 डिटेल्स मला पाहिजेत, किती स्टुडंटच्या, 5 किंवा 10 स्टुडंटच्या. एकदा 5 ट्राय करा आणि त्याच्यानंतर बघू आपण कसं जात आहे. ओके, ही असाइनमेंट इथं पण होणार आहे, पण तुमच्याकडून मला पाहिजे. एकदा बेसिक असं ट्राय करा की ऑब्जेक्ट क्रिएट करून, नाही का, प्रत्येक ऑब्जेक्ट एकदा इथून सुरुवात करा की हे कसं येतंय, याचं प्रिंट करू शकतो का प्रत्येक ऑब्जेक्टचं. हे तर सिंपल आहे, हे झालंय आपलं बरोबर, पण हेच मग ऑप्टिमाइज लॉजिक मध्ये करायचं लूप मध्ये. ओके, तर त्या पण 2 गोष्टी, 2 असाइनमेंट अशा ट्राय करा, एक नॉर्मल वे बाय युझिंग क्रिएटिंग दिस स्ट्रक्चर, आणि दुसरा बाय युझिंग फॉर लूप. ओके, तर हे सगळ्यांनी ट्राय आउट करायचं, चालेल. आज आपण इथं थांबूयात.